बराच वेळ तुम्ही दिला असता तर बरं झालं असतं, पण थोडक्यात काही मुद्दे इथं मांडले आणि मांडत असताना अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा इथं मांडतोय. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष महोदय, काही दिवसांपूर्वी मी जे काही आता भरती चालू आहे त्याच्यात जी फी घेतली जाते 1000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि 900 रुपये रिझर्व्ह कॅटेगरी, याच्याबद्दल बऱ्याच वेळा मुद्दे मांडले होते, चर्चाही केली होती. तर मी अध्यक्ष महोदय सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा याच्याबद्दल अभ्यास करत होतो आणि याचं डिव्हिजन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये चार्जेस म्हणजे 1000 रुपये जे काही चार्ज आपण सामान्य कुटुंबातल्या मुलाकडनं वसूल केले जातात त्याच्यामध्ये कंपनीचा चार्ज हा 675 रुपये आहे अध्यक्ष महोदय, प्लस 80 रुपये हे फक्त आयसोलेशनसाठी घेतले जातात. अध्यक्ष महोदय, जीएसटीच्या मुळे 18% चार्ज केल्यानंतर 135 रुपये हे जीएसटीसाठी जातात. अध्यक्ष महोदय, शासनाचा प्रशासकीय खर्च म्हणजे शासन सुद्धा या कंपनीकडनं 15% रुपये वसूल करतं, म्हणजे हे पैसे सामान्य मुलांकडनं घेतले जातात त्यासाठी 15% चार्ज इथं म्हणजे कमिशन चार्ज केल्यासारखंच झालं, 113 रुपये हे मुलांकडनं घेतले जातात. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारनी एक कायदा आणला जीएसटीचा, त्या कायद्यामध्ये जर आपण सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जर भरती घेतली जसं युपीएससी आहे आणि आपल्याकडे एमपीएससी आहे तर मग जीएसटी हा लागू केला जात नाही. जर हे एमपीएससीच्या मदतीने केलं असतं तर हे 18% लागले नसते आणि हे 135 रुपये अध्यक्ष महोदय वाचले असते. ठीक आहे, आता लगेच एमपीएससीच्या मदतीने ही भरती घेता येणार नाही, पण मी आदरणीय देवेंद्र साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काही चार्जेस आहेत ते कसे आपल्याला कमी करता येईल या बाबतीत एक विचार करावा. अध्यक्ष महोदय, फोटो कॅप्चरिंगसाठी या कंपनीने 25 रुपये चार्ज केले, मेटल डिटेक्टरसाठी 32 रुपये चार्ज केले, सीसीटीव्ही सर्व्हेलन्ससाठी 40 रुपये चार्ज केले, बायोमेट्रिक स्कॅनिंग 36, मोबाईल जॅमर 46, आयआरएस स्कॅन 50. अध्यक्ष महोदय, मेटल डिटेक्टरसाठी या फक्त तलाटी भरतीकडनं 4,16,00,000 रुपये वसूल केले गेले. अध्यक्ष महोदय, 3,000 ला एक मेटल डिटेक्टर येतो, म्हणजे या पैशात किती 14,000 मेटल डिटेक्टर घेण्यात आले असते. अध्यक्ष महोदय, मोबाईल जॅमर 6 कोटी वसूल केले 46 रुपये प्रमाणे 15,000 रुपयाला असतात, 4,000 मोबाईल जॅमर अध्यक्ष महोदय मिळाले असते. आयएएस 50 रुपये प्रमाणे 13 लाख विद्यार्थ्यांकडनं 6.5 कोटी रुपये घेतले, एक आयएएस स्कॅनर अध्यक्ष महोदय 4,000 रुपयाला असतं, 16,000 आयएएस स्कॅनर आले असते अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आमचं एकच म्हणणं आहे, आपण विविध पद्धतीने खर्च करत असतो पण या मुलांकडनं अशा पद्धतीने 1,900 रुपये आपण चार्ज करून काय सिद्ध करतोय अध्यक्ष महोदय? वेगळा खर्च आपला चाललाय अध्यक्ष महोदय, मुंबईतून जे माजी खासदार आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आपण खर्च करतोय. अध्यक्ष महोदय, काही ठराविक आमदारांना सिक्युरिटी दिली जाते, 150 कोटी रुपये खर्च अध्यक्ष महोदय वर्षाला तिथे केला जातो. आमचं एवढंच मत आहे, मुलांकडनं ही वसुली करू नका ना. अध्यक्ष महोदय, हे रेट कार्ड आपण इथं बघितल्यानंतर बरं झालं, शेवटचा मुद्दा याच्यामध्ये असा नाहीये की 10 लाख रुपये द्या आणि तुम्हाला भरती तुमची होऊन जाईल. अध्यक्ष महोदय, इथं मी विनंती करतो मंत्री महोदयांना की हे 1,000 आणि 900 रुपये जे चार्ज केले जातात तसं न करता याच्यात काही कन्सेशन सरकारकडनं घेण्यात यावं आणि एक याच्यात जो जीआर काढला गेला होता अध्यक्ष महोदय 5 लाखाच्या पुढे जर भरती गेली तर याच्यामध्ये काही डिस्काउंट हा दिला जाणार होता, पण या सरकारली 14 लाख भरती होऊन सुद्धा याच्यात डिस्काउंट दिला गेला नाही. अध्यक्ष महोदय, फक्त एकच आहे, ह्याला लाईटली घेऊ नका, 32 लाख मुलं विविध परीक्षेसाठी बसणार आहे. सभागृहाची वेळ, एक मिनिट, सभागृहाची वेळ आजचं कामकाज संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे. चला तर अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कुठेतरी उत्तरासाठी वाढवली आहे तुम्हाला, याच्यामध्ये एक विचार करण्याची जरूरत आहे या मुलांच्या बाजूला. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अजून एक गोष्ट बोलत असताना कंक्लूड करा, उत्तर घ्यायचं. तुम्ही वाढवलं ना अध्यक्ष महोदय, उत्तरासाठी वाढवली आहे. अध्यक्ष महोदय, विनंती करतो त्यांना एक 2 तास वाढू द्या ना, बरेच विषय, बरेच मुद्दे असं लोकांना अध्यक्ष नाही चालणार असं. अध्यक्ष महोदय, अजून फक्त 5 वेळेचं नियोजन आपण सुरुवातीलाच केलं, आपण 3 दिवस वेळोवेळी चर्चा घेतलेली, आता आपण कंक्लूड करा. शेवटच्या आठवड्याला तरी बोलू दे, उद्या बोलू दे अध्यक्ष महोदय, आज अंतिम आठवड्यावर बोला तुम्ही. आज कंक्लूड करत असताना मी सरकारला विनंती करतोय, 1,000 रुपये आणि 900 रुपये जी वसुली मुलांकडनं केली जाते ती थांबवावी, 100 रुपये मध्ये ते व्हावं, नाहीतर राजस्थानली जे 600 रुपये मध्ये कार्ड आणलेले कितीही विभागाचे भरती करा, तसं काहीतरी करण्याची जरूरत आहे, ते आजच करण्याची जरूरत आहे, एवढी इथं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय.